अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावेत अशी माझी नम्र विनंती। वयाच्या केवळ 18 व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली भारतीय स्त्री, वयाच्या केवळ 18 व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली भारतीय स्त्री, फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुजेष्टा, अवहेलन, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी भारतीय स्त्री। 19व्या शतकात भारतात स्त्रियांचे शिक्षणही खडतर होते। अशा काळात 2000 महिलांवर जाऊन आनंदीबाई डॉक्टर बनल्या। सन्मानार्थ शुक्रावरील विवराला तिचे नाव देण्यात आले आहे, ती भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी। धैर्य, दृढ निश्चय व अभ्यासवृत्ती या गुणांच्या आधारे अमेरिकेत जाऊन भारतातल्या पहिल्या डॉक्टर बनल्या। डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे झाला, आजोळी झाला। गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 20 वर्षांनी मोठे गोपाळराव यांच्याशी झाला। आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते। गोपाळरावांनी आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना हे बदलून आनंदीबाई हे ठेवले। वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी